नमस्कार. उन्हाळ्याने आता जोर धरला आहे, अशा वेळी फारशी भूक लागत नाही, सारखी तहान तहान होते, तर शरीराची तहान भागवणारे आणि त्यासोबत शरीराला ऊर्जाही देणारे नाचणीचे आंबील बनवूया. चला, यासाठी आपण 2 टेबलस्पून नाचणीचे पीठ घेतलेले आहे आणि हे आपण ताकामध्ये भिजवून घेणार आहोत. तसेच त्यावर 1 पेरभर एवढं ताक एक्स्ट्राचं आपण ठेवणार आहोत. आता हे मिक्स करून रात्रभरासाठी झाकून ठेवूया. हे पहा, रात्रभरात हे पीठ ताकामध्ये मस्त मुरलेलं आहे आणि याला थोडासा मस्त आंबूस असा वास येतोय. आता आपण पुढचं साहित्य बघूया. यामध्ये घालण्यासाठी लागणारे मीठ, 1 लसूण पाकळी ठेचून, हिरवी मिरची चिरून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर व तुमच्या आवडीनुसार ताक किंवा पाणी. 1 ग्लास पाणी आपण गॅसवर 1 भांड्यात गरम करायला ठेवलेले आहे. त्याला चांगली उकळी यायला हवी. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण हळूहळू करत हे भिजवलेले नाचणीचे पीठ घालून घेत आहोत आणि गुठळ्या होऊ नये म्हणून ते चांगल्यापैकी ढवळून घेत आहोत. गॅस वाढवून याला चांगली उकळी आली की मंद आचेवर हे पीठ आपण 5 मिनिटांसाठी शिजवू देणार आहोत. नाचणीचे पीठ व्यवस्थित शिजलेले आहे. आता यामध्ये आपण ठेचलेला लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून घेऊया व मिक्स करून गॅस बंद करून हे मिश्रण गार होऊ देऊया. हे पहा, आपलं आंबील तयार झालेलं आहे. हे आपण ताक घालून पिऊ शकतो किंवा गार पाणी घालून. ते कसे बनवायचे बघूया. चला, 1 ग्लास 3/4 ताकाने भरून घेऊया आणि नंतर त्यामध्ये आंबील घालून घेऊ आणि हे चांगलं ढवळून घेऊया. वरनं मस्त ताजी ताजी कोथिंबीर घालू. झालं हे ताकातलं आंबील तयार. ताक उपलब्ध नसेल तर आपण आपलं गार पाणी घालूनही ते व्यवस्थित मिक्स करून 1 बॉटलमध्ये भरून नंतर हवे तसे फ्रीजमधनं काढून हे आंबील पिऊ शकतो. ताक किंवा पाणी ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे पहा, उन्हाळ्यात शरीराला गारवा आणि एनर्जी देणारे नाचणीचे आंबील तयार झाले आहे. तुम्हीही नक्की बनवून पहा. रेसिपी आणि व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या चॅनलच्या व्हिडिओचे अपडेट्स लगेचच मिळतील. चला, भेटूया लवकरच. बाय.